हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। मी तर देवाकडे अशीच प्रार्थना करते की असं काहीतरी व्हावं आणि अपूर्वने तिला आयुष्यातून बाहेर काढावं। उद्या आपलीही मुलगी सासरी जाणार आहे आणि तिच्या सासरच्यांनी असा विचार केला तर मग तुला कसं वाटेल ग? बाय द वे, प्रोफेसरची रिएक्शन काय होती? मॅम, मी तर फक्त घाव करून निघून आलो। अपूर्व तर तुझ्याशी चांगला बोलतो ना, तो तुझी चांगल्या प्रकारे काळजी घेतो ना। हो बाबा, अपूर्व माझी खूप काळजी घेतात। मी पूजेमध्ये नाही येऊ शकलो कारण मी नोट्स घेण्यासाठी प्रोफेसर सहानींकडे गेलो होतो आणि तिथेच मला एवढा उशीर झाला की मी नाही येऊ शकलो। काय झालं? आजकाल तुम्ही खूपच काळजीत दिसता। मी तुम्हाला विचारणारच होते पण पूजेत इतकी अडकले ना की वेळच नाही मिळाला। बोला ना, काय झालं? नाही पार्वती, काहीच नाही झालंय। मी त्या केसचाच विचार करत असतो ग। सारखं असं वाटतं की सगळेच आपल्या विरोधात आहे। असा विचार येतो की मी आता पूर्णपणे एकटाच पडलोय। पण मी कायमच तुमच्या सोबत आहे। आणि दुसऱ्यांचा विचाराल तर त्यांना जसं वागायचंय तसं वागू दे। आपण कोणावर जबरदस्ती तर करू शकत नाही ना। मला सर्व काही कळत आहे पार्वती, पण मला कधी कधी असं वाटतं की सत्याचा पाठ पुरवठा करत असताना कदाचित माझं तुमच्याकडे दुर्लक्ष तर नाही ना होत आहे। अजिबात नाही। अहो, तुम्ही कधीही हा विचार आपल्या मनात आणू नका। आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे कारण तुम्ही नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहिलात आणि अन्यायाविरुद्ध झगडलात। आकांक्षा आणि तृष्णा तर तुम्हाला आदर्श मानतात। तुम्ही असा विचारच कसा करू शकता? तू खरं बोलतेस पार्वती। केसच्या सुनावणीची तारीख 2 दिवसांवरच आहे आणि माझ्याजवळ एकही असा पुरावा नाही की ज्यामुळे मी हे सिद्ध करू शकेन की अभिषेकने शास्त्रीजींचा खून केलाय। आता तू सांग की मी काय करू, कुठून आणू पुरावा? तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा, तोच आपल्याला मदत करेल। आणि तुम्ही बघा, काही ना काही मार्ग नक्की निघेल। हो पार्वती, आता फक्त त्याचाच आधार वाटतोय, फक्त त्याचाच। ते म्हणतात ना, जेव्हा तुम्हाला सगळीकडे अंधार दिसतो तेव्हा फक्त तोच प्रकाश दाखवतो। तोच आहे जो शेवटच्या क्षणी धावून येतो। बस आता मला फक्त शेवटचा आधार त्याचाच आहे। अपूर्व, हॅलो। हॅलो तृष्णा, बाबांच्या घरी काय गेली? स्वतःच्या नवऱ्याला तर विसरूनच गेलीस। नाही नाही, असं अजिबात नाहीये। असं नाही तर कशी गोष्ट आहे सांग ना। फोनच नाही करत तू,
तुला माहिती आहे ना मला तुझी किती आठवण येते ती. त्याचं काय आहे ना, मी तुम्हाला फोन करणारच होते. तेवढ्यातच बाबा माझ्याकडे आले आणि त्यांच्याशी बोलता बोलता वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. पण अपूर्व, तुम्हाला ठाऊक आहे, बाबा काल खूपच चिंतेत दिसत होते. अच्छा, ते काही बोलले का तुझ्याशी? नाही, मला म्हणायचं की कसली चिंता लागली त्यांना. नाही, असं तर काहीच नाही बोलले. पण हे सर्व तुम्ही का विचारताय? मी तर सहजच विचारलं. बघ, तुझे बाबा पण माझेच बाबा आहेत ना, मला पण काळजी वाटणारच ना. अगदी बरोबर बोललात. पण अपूर्व, माहिती नाही काल बाबा एवढे चिंतेत होते. मला म्हणायचंय की बाबा कधीच अशा छोट्या मोठ्या गोष्टींची चिंता नाही करत. नक्कीच काहीतरी लपवतायत ते माझ्यापासून. हे बघ कृष्णा, तू काही काळजी करू नकोस. मी तुला उद्या भेटायला येईन ना, तेव्हा बोलेन त्यांच्याशी. हा, असंही होऊ शकतं की अशी गोष्ट असेल जी तुला नाही सांगणार पण ते मला सांगतील. अच्छा, चल मी आता फोन ठेवतो, उद्या भेटूया. आणि हा, काळजी घे तुझी. ठीक आहे, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. बाय बाय. सुकन्या आमच्या कन्या. सगळी तयारी झालीये ना वकील साहेब? बघा, केस साठी फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि मला या जराही हायगाय नकोय. तुम्ही काही काळजी करू नका मॅडम, सगळी तयारी झालेली आहे. या केस साठी मी काहीच कसर ठेवली नाही, कारण या केसचा माझ्या मुलाच्या आयुष्याशी संबंध आहे आणि एवढ्या वर्षांच्या आमच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न आहे. मॅडम, सगळे साक्षीदार आपल्या बाजूने आहेत, एक दीपक वर्मा सोडल्यास. आणि त्यातही घाबरण्याची काही गरज नाहीये. का? कारण फक्त दीपक वर्माची साक्ष काही महत्वाची नाहीये, साक्षीदाराबरोबर कोर्टात पुरावा सुद्धा पाहिजे. आणि असा कोणताच पुरावा उपलब्ध नाहीये जो हे सिद्ध करेल की घटनेच्या वेळी अभिषेक तिथे होता. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. पण काय मल्लिकाजी, ही केस जिंकण्यासाठी हे गरजेचं आहे की यातला कोणताही साक्षीदार फुटला नाही पाहिजे, खास करून प्रोफेसर सिन्हा. बाकी मी सगळं सांभाळून घेईन. तुम्ही निश्चिंत राहा, ते काहीच नाही बोलणार, कारण पुराव्यासाठी त्यांचं रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ. ठीक आहे मल्लिकाजी, पण कोर्टात जाण्यापूर्वी आमच्या खात्रीसाठी ती रेकॉर्डिंग आम्ही एकदा पाहू इच्छितो. व्हाय नॉट, ते ठीक आहे. वकील साहेब, तुम्ही जाऊ शकता, आपण नंतर काय ते बोलू. मल्लिका, आई वडील मुलांसाठी अशासाठी पैसा कमवतात कारण ते मुलांना जगण्यासाठी पोषक वातावरण देतील, आणि तू पैसा वाया घालवतेस त्यांना बिघडवण्यासाठी. त्यांच्यातील दोष कधीच न जावे म्हणून त्यांचं जीवन खराब करण्यासाठी. आता पण वेळ गेली नाहीये, स्वतःला सुधार मल्लिका. आपण आताही त्यांना सुधारू शकतो. नंतर असं होता कामा नये की उद्या त्यांच्या त्या वाईट काळामध्ये ते तुलाच दोष देतील, आणि त्यावेळी तुला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नाही ग देता येणार. ते विचारणार तुला, ज्यावेळी आम्ही चुकत होतो त्यावेळी का नाही अडवलं, आणि त्यावेळी तुझ्याकडे असतील फक्त पश्चातापाचे अश्रू, आणि ते अश्रू पुसण्यासाठी कोणीच नसणार. काय माझ्या मुलींच्या प्रति माझी काहीच जबाबदारी नाही? जर आहे तर ती माझी तत्वे आणि माझ्या त्या सिद्धांताचं काय?
जे नेहमी माझ्यासाठीच नाही तर माझ्या मुलांनाही मी शिकवत आलोय. अहो मी काय म्हणत होते, काय झालं, तुमचं लक्ष कुठे आहे, कसली काळजी करताय? हे बघ पार्वती, मी कसलाच विचार नाही करते. तू तू उगाच चिंता करू नकोस. तुमची बायको आहे मी, आणि आज नाही गेली 28 वर्ष तुमच्या बरोबर राहतीये. मला इतकंही कळत नाही का की तुम्ही खरंच कधी काळजीत असता आणि कधी नसता? सांगा ना काय झालं. मी सांगितलं ना पार्वती की काहीही झालेलं नाहीये. मला एक सांगा, मला इतकाही हक्क नाहीये की मी तुमच्या काळजीचं कारण जाणून घेऊन तुम्हाला मदत करू शकेन. मला मान्य आहे की यापेक्षा जास्त मदत मी नाही करू शकत, पण मला असं वाटत की माझ्याशी बोलल्याने तुमचं मन जरा हलकं होईल. असं काही नाहीये पार्वती. हे बघ, तुझा माझ्यावर पूर्णपणे अधिकार होता आणि कायम राहणार आहे. पार्वती, मी तुझ्याशिवाय काहीच नाही ग, आणि आतापर्यंत कुठलीच गोष्ट मी तुझ्यापासून लपवलेली नाहीये. काय करू? पार्वतीला अपूर्वच्या बाबतीत सर्व काही सांगू की नाही? नाही, तिला सर्व काही सांगावंच लागेल, नाहीतर माझ्या मनावरचा ताण वाढत जाईल. नाही, मला तिला सर्व काही खरं सांगावंच लागेल. सांगा ना काय झालं. अगं, म्हणजे झालं असं की पार्वती, माझ्यासाठी चहा आणशील का जरा, मग बसून आपण एकदम सविस्तरपणे बोलू. हो, लगेच आणते. हॅलो, कसे आहात प्रोफेसर? आजकाल तुम्ही खूपच काळजीत असता. आपल्या मुलांच्या आनंदासाठी देवाकडे भिका मागता, पण यावेळी देवही नाही, फक्त आम्ही तुला मदत करू शकतो. आम्ही हे बघा मल्लिका, मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये, आणि राहिला प्रश्न माझ्या मुलींचा, तर त्यांचा आनंद कशात आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. समजलीस? नाही ना जाणत तू दीपक, नाही जाणत तू. जर जाणत असतास ना तर आपल्या खोट्या आदर्शापायी आपल्या मुलीचं आयुष्य पणाला लावलं नसतंस, असं काहीच केलं नसतंस की ज्या योगे आपल्या मुलीचा आता सुरू झालेला संसार उद्ध्वस्त होईल. आता मलाच बघ ना, काही होऊ दे, मी माझ्या मुलाच्या संकटात त्याच्या बरोबर उभी आहे. आणि या गोष्टीचा विचार न करता की काय खरं आहे आणि काय खोटं आहे, कारण आज माझ्या मुलाला माझी गरज आहे. आणि तसही ही केस तर तूच हरणार आहेस, कारण अभिषेक विरुद्ध तुझ्या जवळ कोणतेच पुरावे नाहीयेत. मग का नाही तू तुझ्या मुलीला वाचवत? हा, आता असं ना व्हावं की तू अभिषेकच्या विरुद्ध साक्ष द्यायला जाशील, पण तीच साक्ष तृष्णाच्या विरोधात जाईल. त्यासाठी एक चांगला पिता म्हणून आपल्या मुलीचा आनंद जप, हा फुकटचा सल्ला आहे माझा तुझ्यासाठी. नीट विचार कर. तुला माहित असायला हवं दीपक की आजपर्यंत तत्व आणि पैशांच्या लढाईमध्ये नेहमीच पैसा जिंकत आलाय, जिंकतोय आणि जिंकतच राहणार आहे. डोंट फॉरगेट.
आकांक्षा बेटा, कशी तयारी चालली आहे तुझ्या एग्जाम्स ची? अगदी छान चालली आहे पप्पा. गुड गुड, व्हेरी गुड. आणि तुम्ही पाहलत की यावेळी पण तुमची मुलगी पहिली येणार. बाळा, तुझ्याकडून बाबांना हेच हवंय. अपूर्व, तुम्ही तुम्ही याना. नमस्कार करतोय. सुखी रहा बेटा. या जीजाजी, बसा इथे. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. विचार केला की जाता जाता तुला भेटून जावं, त्या दिवशी तर तुला भेटणं हे राहिलंच. मग आज विचार केला की तुला राग नाही ना आला माझा? राहू द्या जीजू, मला माहितीये तुम्ही मला नाही तृष्णा दीदीला भेटायला आलात, नाहीतर आजपर्यंत तुम्हाला माझी कधी आठवण आली नाही. मला सगळं कळतं. हा नाही नाही, असं काही नाहीये. त्या दिवशी मी पूजेला नाही येऊ शकलो ना, म्हणून म्हटलं आज जाऊन प्रसाद खाऊ. हे तर खूपच चांगलं केलं तुम्ही. आणि हे घर सुद्धा तुमच आहे ना, जेव्हा वाटेल तेव्हा यायचं. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी प्रसाद आणि चहा घेऊन येते. चल आकांक्षा. कृष्णा, तू जेव्हापासून इथे आली आहेस घरी बाबांचं मनच नाही लागत आहे. म्हणतायत की तृष्णेशिवाय माझं घर खाली खाली झालंय. मग मी तर त्यांना सांगितलं, ती तिच्या घरी गेली आहे. जेव्हा तिची हाऊस भागेल तेव्हा तिचे आई वडील आपल्याकडे पाठवतील. बरोबर बोललो ना बाबा? कृष्णा, मी ऑफिस मधून डायरेक्ट आलोय, त्यामुळे थोडीशी चहा किंवा काही खायला मिळालं तर बरं होईल. अरे मी तर विसरूनच गेले, तुम्ही बाबांसोबत बसून गप्पा मारा, मी नाश्ता घेऊन येते. ठीक आहे. मग तुम्ही काय विचार केलात बाबा, मी तृष्णाला इथून घेऊन जाऊ की तिला? मला माहिती आहे बाबा की तुम्हाला तुमच्या मुलींविषयी फार फार प्रेम आहे, अगदी तसंच जसं मला माझ्या सफलतेविषयी आहे. बाबा मला माहिती आहे की मी तुम्हाला खरंच अडचणीत आणलंय, पण काय करू, माझं जे मोठं व्हायचं स्वप्न आहे ना ते तुमच्या आदर्शवादी तत्वांमुळे ना खरंच खूप मातीमोल होत आहे. एक गोष्ट सांगू बाबा, मी खरंच तृष्णाला इथून घरी घेऊन जायला चाललोय, पण माझ्या सफलतेच्या जोरावर तर नाहीच नाही. यस, ठीक आहे. एक काम करा, वर्माजींची फाईल घ्या आणि त्यांना चेक द्या. ओके बाय. हे तुम्ही खूप चांगले केलं बाबा की तुम्ही तृष्णाला काहीच नाही सांगितलंय, नाहीतर तिचं बिचारीचं मन तुटलं असतं ना. तिला माझा पण दुरावा सहन झाला नसता आणि तुम्हालाही सांगू शकत नव्हते की केस मागे घ्या म्हणून. आणि तसंही तुमच्याकडे फार जास्त वेळ नाहीये बाबा. काय जीजू, एवढ्या काय गप्पा चालल्यात पप्पांबरोबर? नाही, बस एवढंच त्यांना विचारत होते की तुमच्या मुलीला मी पुन्हा कधी घरी घेऊन जाऊ. अच्छा हे घ्या, तुम्ही प्रसाद घ्या, आई नाश्ता आणते तुमच्यासाठी. अगं मला लेट झालाय, मला जाणं गरजेचं आहे. अहो पण नाश्ता तो तर करून घ्या. मी बाहेर जाऊन खाईन ना, अर्जंट फोन आला, मला निघायचंय. ठीक आहे, चला जीजाजी मी तुम्हाला बाहेर सोडायला येते. ठीक आहे चला. कृष्णा तू बरोबर बोलतेस, प्रसाद खाऊन घेतला पाहिजे, नाहीतर प्रसादाचा अपमान होईल. तुम्ही बाहेर थांबा, मी आलो प्रसाद खाऊन. ठीक आहे. बाबा
उद्या कोर्टात शेवटची सुनावणी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही अभिषेकच्या विरोधात काहीच बोलणार नाही आहात आणि मग त्या कोर्टाच्या सुनावणी नंतरच मी तृष्णाला इथून येऊन घेऊन जाईन. निघतो बाबा. फोनमध्ये सिन्हाची क्लिप आली आहे ना, त्या क्लिपला मॅडम वकील साहेबांना पुन्हा दाखवणार आहे. लगेच मॅडमकडे ये. हा, मला मान्य आहे की या हत्येची प्रेरणा माझ्याकडून मिळाली. मी अभिषेकला या हत्येस साथ दिली. पण ही गोष्ट कुठल्याही कोर्टात सिद्ध होऊ शकत नाही, कारण या गोष्टीचा कुठलाही पुरावा नाही, नाही साक्षीदार. शास्त्रीजींचा खून झालाय, खून. आणि तो खून केलाय या शहरातील नामवंत उद्योगपती मल्लिका थापर यांचा मुलगा अभिषेकने. सुकन्या आमच्या